मानुसकीचं दर्शन, रखरखत्या उन्हात पोलिसांना दिलं पाणी, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कोणताही सण उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, घरातील भांडण असो की राजकीय मोर्चा, पोलीस हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात। घरदार विसरून कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या पोलिसांचे अनेक किस्से आपण ऐकत असतो। अनेक वेळा पोलीस आपल्या कर्तव्यात इतके व्यस्त होतात की त्यांना श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही। अशा वेळी जर पोलिसांची कोणी आपुलकीनं विचारपूस केली तर नक्कीच त्यांना आनंद होईल। पोलीस नेहमीच इतरांना मदत करत असतात, मात्र यावेळी एका तरुणानं केलेलं कृत्य पाहून माणुसकी अजूनही जिवंत आहे असं तुम्ही म्हणाल। हैदराबादमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आपल्याला माहिती आहे, एप्रिलमध्येच उन्हाळा इतका वाढलाय की घराच्या बाहेर पडायला नको वाटतं। त्यात आपले ट्रॅफिक पोलीस दिवसभर रस्त्यावर रखरखत्या उन्हात कर्तव्य पार पाडत असतात। उन्हाळ्यात वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना उष्माघात किंवा वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो। अशातच एका मुलानं ट्रॅफिक पोलिसांना भर उन्हात उभं असताना पाण्याच्या बॉटल्स दिल्या। आपल्यासाठी भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता म्हणून त्यानं हे काम केलं। या व्हिडिओमध्ये तुम्ही पोलिसांच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद पाहू शकता।